शलाकय चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदगमनं श्रीगुरुर्वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नाम्ने नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी ऋषभानुसृते देवी प्रणामामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च अतीतानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर आज आपण सहावा अध्याय बघणार आहे पूतनाचा वध पूतनावध। तर नंद महाराज आणि सगळे गोपगण काय करतात आता वसुदेव यांनी सांगितल्यानुसार त्वरित गोकुळाकडे त्यांच्या बैलगाड्या हाकायला सुरुवात करतात आणि निघतात। तेव्हाच गोकुळमध्ये काय होत आहे तर पूतना नावाची जी राक्षसी आहे ती कंसाच्या आदेशाने सभोवतालच्या सर्व गावातील सर्व लहान मुलांचा वध करायला सुरुवात करते। कंसाने आदेश काय दिला असतो की 10 दिवसात येत्या 10 दिवसात मागच्या 10 दिवसात ज्यांनी जन्म घेतला सगळ्यांना सगळ्यांना मारणे हा तुमचा हे तुमचं कार्य आहे। तर शुकदेव गोस्वामी याचं वर्णन करायला सुरुवात करतात। श्री शुकवाच नंदपती वच शौरे नमृषेती विचिंतयन हरिं जगाम शरणं उत्पादा गम संकिते। की नंद महाराज जेव्हा ऐकलं की वसुदेव म्हणतात की गोकुळात काहीतरी अमंगल घडू शकतं त्यामुळे इथे जास्त काळ थांबण्याला काही अर्थ नाही आहे कर तुम्ही चुकता केलास म्हणजे कर कंसाला दिला असेल तर त्वरित निघा। तेव्हा नंद महाराजांना लगेच काय आठवत आपलं पुत्र आठवत अरे पुत्राप्रती प्रेम उत्पन्न झाल्यानंतर त्यांना साहजिक चिंता वाटते आणि ते त्वरित निघायला सुरू त्वरित काय करतात कृष्णाचा आश्रय घेतात आणि चिंताग्रस्त अवस्थेत त्वरित निघायला सुरुवात करते। कंसेन प्रहिता घोरा पूतना बाल घातिनी शिशुम चचार निघ्नती पूर ग्राम व्रजादिशु। तिथे ही जी पूतना नावाची राक्षसी आहे ती शहरातल्या गावातल्या आणि सभोवतालच्या सर्व शहरात फिरते ती। तर तिचा काम काय आहे की शिशूंना मारण्यात ती पटायचे। आता सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांमध्ये हे हा वार्तालाप चालला आहे आणि जवळपास 3.5 दिवस झालेले आहेत। आतापर्यंत 9वा स्कंध आता सुरुवात झालेला आहे आणि परीक्षित महाराजांनी भगवंतांच्या
या भौतिक जगाची निर्मिती कशा प्रकारे करतात आणि कशा प्रकारचे स्वराट आहेत आणि सर्व गोष्टी निर्माण करतात आहे, म्हणजे त्यांच्या विभूतींबद्दल सर्व माहिती आहे, अवतारबद्दल अवतारांबद्दल सर्व माहिती आहे, आणि आता स्वतः त्यांचा जो स्वतः त्यांची जी भक्तांसमोर त्यांची जी कीर्ती आहे म्हणजे त्यांचा जो प्रेम संबंध आहे तो प्रस्थापित करण्यासाठी आता कृष्णलीला सविस्तरपणे याचा विस्तारित तुम्ही कथन करा असा परीक्षित महाराजांनी पहिल्याच अध्यायात परीक्षित महाराजांना सुखदेव स्वामींना विनंती केलेली आहे. आता एकटक ऐकतात आहे कोण? परीक्षित महाराज. जेव्हा त्यांनी ते ऐकतात की पूतना ही शिशूंना मारण्यात पटायत आहे आणि कृष्ण आता एक बाल अवस्थेत आहे, शिशु अवस्थेत आहे, आणि पूतना आता गोकुळात आलेली आहे, तरी त्यांच्या चेहऱ्यावर काय भय निर्माण होत. अरे कृष्णाला आता एक डेंजर, त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांना हानी पोहोचू शकते पूतनाद्वारे. तर हे परीक्षित सुखदेव गोस्वामी बघतात म्हणून त्यांना सांत्वना देण्यासाठी काय म्हणतात, न यत्र श्रवणादिनी रक्षो ज्ञानी स्वकर्मसु कुर्वन्ती सात्वतां भर्तुर यातु धान्यश्च तत्र हि. की भगवंतांच्या नाम लीला या कथन आणि श्रवण केल्याने सर्वात मोठं जे भय आहे, सर्व जे इव्हिल डीड्स म्हणजे ज्या वाईट कर्मांचा प्रभाव किंवा वाईट गोष्टींचा प्रभाव हा सर्व नष्ट होतो. बाह्य काय आंतरिक पण हृदय व्यक्तित्व शुद्ध होतं. तर त्यामुळे हे ज्यांचं नाव आणि लीला कथन केल्याने हे होतं काय, सर्व अमंगल गोष्टी नष्ट होतात. तर ते व्यक्ती गोकुळमध्ये आहे तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की कुठल्याही प्रकारे चिंतित होऊ नका, कृष्णाला काहीतरी हानी पोहोचेल, कारण त्यांचं नाम मात्र एवढं पॉवरफुल आहे. तर ते किती पावतो, त्यामुळे तुम्ही चिंतित होऊ नका राजे. तेवढं सा खेचरी एक दो पत्य पूतना नंद गोकुलम योषित्वा मायात्मानं प्राविशत कामचारिणी. तर इला यांची पूतना जी तिचा उल्लेख केला आहे खेचरी. खेचरी म्हणजे ख ख म्हणजे आपलं भगवद्गीतेत आपल्याला सांगितलं कुठल्या प्रकारचे भगवंत म्हणतात, माझ्या परा आणि अपरा शक्त्या कुठल्या आहे, भूमी राबो नलो वायू खम खम मनोभूती. खम म्हणजे त्याला म्हणू आपण मराठीत आकाश म्हणजे आकाश इथर म्हणतो त्याला. तर ख खे चरी, चरी म्हणजे चलन करणं म्हणजे वाहन. तर ही ह्या ज्या राक्षसी आहेत ह्या ज्या राक्षसी प्रवास करण्यासाठी आकाशाचा उपयोग करतात म्हणजे आकाशात नेहमी प्रवास करत असतात त्यांना खेचरी म्हणतात. ही जी पुतना ही खेचरी याचा उल्लेख केला की नेहमी काय करते, वरती आकाशातून प्रवास करून ती बघते कुठल्या गावात कुठे मुलगा शिशू आहे आणि तिथे मग ती आक्रमण करेल. तर ही काय करते आहे, पण तिला माहिती आहे की मी माझ्या या भिभत्स रूपात मी समजा प्रवेश केला या गावात तर काय होईल, सर्वजण पळायला लागतील इकडे तिकडे आणि सगळ्यांना माहीत पडेल की अरे आणि मला मारायला लोक येते. पण ती काय करते, एक सुंदर स्त्रीचं रूप घेते, इतकं सुंदर रूप घेते ती की ब्रजवासी पण समजू शकत नाही की ही राक्षस आहे. तर बेसिकली भक्तिराव ठाकूर आपल्या टीकेत लिहितात या दहाव्या संदाच्या की पूतना ही जी आहे ही कुठल्या ही काय दर्शवते, पूतना या राक्षसीपासून आपल्याला काय म्हणजे या कलियुगात कुठल्या प्रकारचे अनर्थ असतील म्हणजे कुठल्या वाईट
ज्या ज्या राक्षसांचा वध केला कृष्णांनी त्या त्या राक्षसापासून आपल्याला काय शिकवण मिळतं, म्हणजे म्हणतात तर इथे काय दर्शवतात, रिप्रेझेंट करतात ते आपल्याला त्यांनी सांगितलं त्यांच्या कृष्णाचा पहिले. तर पुतना ही काय करताय, ही कोणा रिप्रेझेंट करताय, ढोंगी गुरु. तर ती आय आहे, आहे राक्षसी पण स्वतःला सुंदर, कारण ती मायावी आहे, म्हणून तिने काय केलेलं आहे, सुंदर स्त्रीचं रूप धारण करून ती काय करते सगळ्यांना मोहित करते. की आणि सगळे ब्रजवासी पण तिला काय समजतात की ही तर कुठली स्वर्गातून आलेली कुणी अप्सरा असेल किंवा साक्षात लक्ष्मी पण असेल, कारण ती त्या एवढ्या असा वेशभूषा धारण करून आलेली. तर ढोंगी गुरु काय काय करतात ऍक्च्युली की जनरली आपण बघतो कलियुगात सर्राट म्हणजे ढोंगी गुरूंचा बाजार आहे. की कशा प्रकारे आपण गुरु ढोंगे आहे समजतो की ज्या प्रकारे जिथे नियम नाही आहे, म्हणजे भोग करा भोग करा म्हणत तुम्ही मला गुरु म्हणा आणि कुठल्याच प्रमाणे माझे मी नियम लागू करणार नाही की हे करू नका ते करू नका जे करायचं ते करा. तर ढोंगी गुरु म्हणजे की भुक्ती आणि मुक्ती, म्हणजे आपण मुक्ती पण कुठे पण येऊ, तर भुक्ती म्हणजे भोग करण्याची वृत्ती याला कुठल्याच प्रकारे ते रोख घालत नाही ढोंगी गुरु, आणि म्हणजे प्रोत्साहन देतात भुक्ती आणि मुक्तीला. तर आपण म्हणून मुक्तीला काय बरं, मुक्तीसाठी तर सर्व प्रयास करतात अजून, पण जेव्हा आपण भक्ती बद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळतं की इव्हन मुक्ती पण जी मुक्ती म्हणजे आपण बघू पहिला जो स्तर म्हणजे भगवान प्राप्तीचा की भ्रमण, तर याला एका आचार्याने काय म्हटलेलं की ही ही तर सर्वात कठीण परिस्थिती आहे, म्हणजे अशी परिस्थिती आहे की कैवल्य त्याला म्हणतात, कैवल्य कैवल्य म्हणजे या भौतिक जगातून सुटका, पण त्या कैवल्य नरक आहे ते, म्हणजे नरकापेक्षा पण खूप वाईट अवस्था आहे ती. का? कारण तिथे कुठल्याच प्रकारे व्यक्ती आपली जी इच्छा आहे जी जीवाची इच्छा काय कार्यरत होण्याची तिथे कार्यच नाही आहे, त्यामुळे तिथे हे नरकापेक्षा पण बदतर आहे अशा प्रकारे त्यांची हे तुलना करतात. तर भक्ती म्हणजे काय, आपण भगवद्गीता आणि अभ्यास करतोय की आपल्या शाश्वत स्थितीमध्ये आपण काय करतो की भगवंतांची सेवा करतोय आणि त्यात आपल्याला म्हणजे आनंद मिळतोय, म्हणजे त्यातच आपला आनंद आहे. काय? सदैव भगवंतांना प्रसन्न करणे हे म्हणजे भक्ती. त्यात कुठल्याच प्रमाणे भुक्त आपला भोग आला नाही आहे की माझा माझं काय म्हणजे मी हे केल्याने मला हे मिळेल, हा झाली भोगवृत्ती, माझ्या इंद्रियांना आनंद मिळाला पाहिजे. आणि मुक्ती म्हणजे काय की इथे काय आहे भौतिक जगात कुठला सगळा त्रास आहे, म्हणजे मला काय आनंद प्राप्त करण्यासाठी श्रम करावं लागतात, तर श्रम नको कुठले. आणि किती प्रकारे आनंद मिळतो तो कुठला शाश्वत नाही आहे. तर भौतिक जग हे काय आहे म्हणजे अशाश्वत आहे आणि दुःखालय दुःखच आहे, पण इथून सुटका म्हणजे लोक म्हणतात ते त्याला मुक्ती आहे ऍक्च्युली जाणं. तर ढोंगी व्यक्ती ढोंगी गुरु काय हा एकतर भुक्तीसाठी प्रोत्साहन करेल ठीक आहे किंवा मुक्तीसाठी, पण जो खरा गुरु आहे तो काय सांगायला की तुम्ही खरे आनंदी आणि सतत आनंदी कसे बनाल तेव्हा तुम्ही तुमची शाश्वत स्थिती प्राप्त कराल. ती काय कृष्णेर नित्य दास, ती जी आपली स्थिती आहे ती प्राप्त करू. तर ही जी पुतना ही जी आहे ही काय दर्शवत आहे ढोंगी गुरु कसे असते. तर बेसिकली ही पुतनाचा पुढे उल्लेख काय करा की तिचा मेन उद्देश काय आहे की प्रत्येक शिशूला ती काय करते तिच्या वक्षाला एक विष लावून ती त्यांना दूध पाजते आणि त्यांचा मृत्यू होतो. तो तोच उद्देश घेऊन ती इथे आलेली आहे. तर हे जे ढोंगी गुरु काय करतात आहे ज्या भक्तीला दूषित करण्यासाठी ही भक्ती आणि मुक्तीचा प्रचार करतात. ह्या प्रकारे काय होत आहे ती जी आपल्या हृदयात आहे
आपल्या सर्वांना माहित आहे की आपण कोणा कृष्ण नित्यच आहे, फक्त ते काय बरेच भौतिक इच्छेनी काय दडलेली आहे ती इच्छा, जडलेला आपला जी स्थिती आहे. आणि हे जे ढोंगी गुरु काय करतात त्याला परत दूषित करतात, त्यामुळे हे पुतना जे आहे हे ढोंगी गुरूंना ढोंगी गुरु दर्शवते. तर विष तर भगवंत काय म्हणतात की मी माझ्या भक्तांद्वारे काय करते अशा लोकांना जे जे लोक या भक्तीला आसक्त झालेले आहेत त्यांना मी काय करतो, ते माझ्याकडे आला तर त्यांना विषय भोग देत नाही. विषय केले ते मला माहित आहे की मी यांना विष दिला म्हणजे त्यांना विषय दिला तर काय होईल, त्यांची प्रगती होणार नाही, म्हणून मी त्यांना ऍक्च्युली प्रेम देतो. तर हे या विष म्हणजे भुक्ती म्हणजे इंद्रिय विषय भोग याची तुलना काय केलेली आहे, सर्व सर्व जीवांना इंद्रिय विषय भोग कसे लागतात सुरुवातीला अमृताप्रमाणे लागतात, पण आता शेवट हा नेहमी विषयासारखाच असतो. आणि भक्ती कळायला लावली की अरे हे नका करू ते करा आणि सोळा महा करा आणि शास्त्र पठण करा मंदिरात आणि या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे नियम म्हटले की लोकांना ते विष, कारण इंद्रियांना सवय आहे की भोग करण्याची आणि त्याला भोग न देणे सुरुवातीला त्यांना काही नियम दिले तर काय म्हणतात त्यांना ते विषयासारखं वाटतं, पण या इंद्रियांना सवय झाल्यामुळे ते जरी नियम आपल्याला काय भक्तीचे नियम आपल्याला म्हणजे भगवंताचं नाम घेणे पण याचं रुची नाही वगैरे हे सुरुवातीला जरी विषयासारखे वाटत असतील तरी त्याचा शेवट जे आहे तो अमृताप्रमाणे. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात की यत्तद अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादेन. म्हणून जो जो आनंद असा आहे म्हणजे आनंदाचा शोध सर्व घेतात, पण आपण अशा प्रकारे अशा आनंदाचा शोध घ्यावा जो सात्विक असेल. सात्विक असा आहे की जो सुरुवातीला जरी विषयाप्रमाणे असेल त्याचा अनुभव जो आहे तो विषयाप्रमाणे आहे. का? कारण आपल्याला कधीच आपण अनुभवला नाही, ही गोष्ट कधी केलेली नाही तपस्या, पण याचा नक्की काय जो परिणाम आहे हा अमृताचा, कारण याचा रिझल्ट काय तर तो आत्मबुद्धी प्रसाद आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कारात म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आपली प्रगती होते की ऍक्च्युली आपल्याला माहिती की मी ऍक्च्युली माझी जी स्थिती आहे ही भगवंताचा दास म्हणून आहे, आणि त्यानुसार तो जो आपल्याला जो पहिले विषासमान आपल्याला वाटतंय हे नियम ते नंतर काय होते अमृतासारखं. म्हणून याचा या दोन दोघांमध्ये फरक आहे. भुक्ती म्हणजे त्यांना तपस्या ही विषयासारखी वाटते, आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की हे जे ढोंगी गुरूंमध्ये मायामध्ये येतात की जे भगवंतांचा अस्तित्वच नाकारतात यांच्याकडनं तुम्ही शास्त्र पण ऐकणे टाळायला पाहिजे. भागवतम किंवा भगवद्गीता की जरा हा गुरु देतो आहे प्रवचन चला, पण तो जो मायावादी असेल तर त्याच्याकडनं हे शास्त्र कथन करणे म्हणजे काय, शास्त्र श्रवण करणे म्हणजे काय त्याच्याकडनं, तर हे एखाद्या ग्लासमध्ये दूध असेल पण त्याला एका सर्पाने ते दूध प्यायला असेल तर ते काय झालेलं आहे विषयलेलं आहे. त्यामुळे त्या जरी ते शास्त्र तो शास्त्र कथन करतोय तरी तुम्ही काय मिळणार आहे तुमची जी भक्ती आहे तिला तो मारणार, कारण त्याचा नेम वेण काय असेल तो मायावादी असेल तर तो मुक्तीसाठी करेल म्हणजे भगवंतांना असेच आहे, आणि दुसरा ढोंगी गुरु असेल तर तो भुक्तीसाठी कशाला करा तपस आहे जे काय करा ते काय मांस खा किंवा इतर व्यसन करा, पण म्हणजे माझे शिष्य व्हा. तर म्हणून हे आपल्याला आचार्यांनी जे आचार्य इन द सेन्स चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंतांनी सांगितलं की मायावादी भाष्य सुने होईल सर्व नाश, जे भक्तीचा नाश होण्यास इतपत गती किंवा मायावाद्यांची आपण संग करू त्यांना त्यांचं कथन, कारण तो सर्पाने स्पर्श केलेला दूध पिण्यास गत आहे ती गत.
त्यानंतर तर बेसिकली आता काय झालेलं आहे, पुतण्यानी ही सुंदर वेश घेऊन आली तेव्हा ब्रजवासीचा सोडा यशोदा आणि रोहिणी यांनी पण तिला थांबवलं नाही. त्यांनी त्यांना असं असं वाटतंय की साक्षात लक्ष्मी येते आहे नारायणाला बघायला. आणि ती त्या शिशूबद्दल सगळ्या शिशूबद्दल काय मातृप्रेम दाखवते. ढोंगे गुरुमध्ये असे असतील की ते ऍक्च्युली गुरु वाटते आलेले, म्हणून यशोदा आणि रोहिणी पण तिला थांबत नाही. आणि काय करते, पुतना जशी जाते आणि कृष्ण पुतनाला बघतात तेव्हा काय करतात, पहिला कृष्ण काय करतात डोळे बंद करतात. तर विविध आचार्यांनी याचे यावर टीका केलेली आहे की कृष्णाने कृष्ण भगवंतांनी पुतनेला बघितल्यानंतर डोळे का बंद केले. तर एक आचार्य म्हणतात की कृष्णाला पुतनेचा चेहरा बघायचा नव्हता, कारण तिने इतक्या शिशूंचा वध केलेला होता. कृष्ण म्हणले या बालक घातिनीचा मला चेहरा पण बघायचा नाही. दुसरे म्हणतात की ज्यावेळी जेव्हा पुतना ही कृष्णाला त्या पाळण्यात बघते तेव्हा ती काय बघते, ती म्हणते की हाच असा आहे की हा पूर्ण विश्व नष्ट करू शकतो आलं का. तर तेव्हा कृष्ण बघतात की ही मला बघितल्यानंतर ही स्वतः घाबरेल आणि मला जवळ घेणार नाही, म्हणून काय करतात ती, म्हणून भगवंत एका शिशुप्रमाणे लीला करताना डोळे बंद केले. तर त्याचा उल्लेख पण केलेला आहे की तिला लगेच कळतं की ही हा काय साधारण बालक नाही आहे, हा पूर्ण विश्वाला नष्ट करू शकतो. तिसरे आचार्य म्हणतात की भगवंताचा उद्देश काय, ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली सर्व देवतांनी की या भौतिक जगातील सर्व दानवांचा नाश करण्यासाठी, म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृतान, दुष्कृतान लोकांचा विनाश करण्यासाठी आलं. तर ही जी आहे पुतना काय, हिने सर्व बालकांचा वध केला तरी ती एक स्त्री आहे. तर शास्त्रानुसार ब्राह्मण गाय आणि लहान मुलगा आणि स्त्री यांचा कधी कुठल्याच प्रकारे वध केला म्हणजे यांना मारू नये, कारण हे पाप लाग, म्हणून तरी आता या जी बालघातणीचा तिचा वध करणे आवश्यक आहे. म्हणून हे शास्त्राचं उल्लंघन होईल एका प्रमाणे, म्हणून भगवंत डोळे बंद करतात. हे एक शास्त्राचं एक नियम पण आहे. तर बेसिकली या भगवान श्री राम पण जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हाही त्यांनी खूप राक्षसांचा वध केला, पण सगळ्यात पहिला राक्षस म्हणून स्त्रीच होती ताटका. आणि इथे पण भगवंत पण सुरुवात करतात आपल्या इनिंगची पुतण्याला बसले बदनी. तर आणि दुसरे एक आचार्य म्हणजे आचार्य दुसरं सांगतात की पुतना ही ऍक्च्युली जेव्हा ती भगवंतांना बघायला येते तेव्हा की ऍक्च्युली ऍक्टिंग कशी करत आहे की मी तुझी आया किंवा आईसारखी झाले की मी तुला दूध पाजायला येते. त्यामुळे भगवंत काय आहे रेसिप्रोकेशन त्याच पण करतात, ये यथा माम प्रबोधन्ते ताम सदैव भजामि. म्हणून जे आता दाखवलेलं आहे जो हे आहे मूड आहे त्याप्रमाणे ते म्हणते की आता ही जी आलेली आहे ही माझी आयाच आहे तर तिच्याशी काय घाबरत, म्हणून नेवांत डोळे दिसतात. जर पुतना तिचा तिची पार्श्वभूमी काय, तर पुतना पूर्वीच्या जन्मी कोण होती, तर ही बली महाराजांची धाकटी बहीण होती, तिचा नाव होता रत्नमाला. तर जेव्हा वामनदेव हे आपल्या सुंदर रूपात वटू ब्राह्मणांच्या रूपात बली महाराज जेव्हा तिथे यज्ञ करतात त्या यज्ञ स्थळी जातात तेव्हा सर्व ब्राह्मण उभे राहतात की एवढा प्रकाश एवढं तेज घेऊन कुठला बालक येतो. आणि बली महाराज स्वतः उभे राहतात आणि त्यांचं स्वागत करतात. तेव्हा रत्नमाला ही बघितल्यानंतर तिच्या मनात काय उत्पन्न होतं की असा मुलगा मला प्राप्त व्हावा,
पण नंतर तर काय राहते बघते की वामनदेव काय करतात बली महाराजांना गरुड पास यांनी बंदित करून सर्व त्याच्याकडनं हस्तगत करतात पूर्ण त्याची जी संपत्ती आहे. त्यामुळे तिथं जे पुल्लं पहिलं तर मातृप्रेम आहे ते नंतर काय म्हणलं की तिला तिच्या त्या भावात परिणाम होतो आणि ती म्हणते की हा कुठला असं याचा वैर निर्माण होतो तिला त्याच बालकाप्रमाणे. तो पहिले मातृप्रेम आणि नंतर काय झालं वैर झालं म्हणजे की याचा हा कर याला तर मी पुत्र म्हणून मी स्वीकार करायला तयार होते पण याचा तर मी वध करतो मारणार कर. तर तोच भाव जो आहे हा तर नेक्स्ट जन्मी भगवंत काय घेतात की ठीक आहे तुझी इच्छा होती मला पुत्र म्हणून मारण्याची म्हणून आता मी तुझा पुत्र बोलतोय पण तू तुझं कार्य काय हे माझ्या जो माझं जे मिशन आहे त्याच्या विरुद्ध आहे अलग दुष्कृत जे आहे त्यांना मी नाश करण्यासाठी म्हणून ते जरी आता बेसिकली ती भगवंत काय करतात तिचा दुधासह आहे तिचा प्राणवायू पण म्हणजे काढून टाकतात आणि नंतर काय तिचा वध होतो. तर बेसिकली ह्या मुद्द्यावर हा खूप मुद्दा इतका पॉझिटिव्ह आहे की विचार करायला पाहिजे की एखादी राक्षसी भगवंतांना नष्ट करण्याच्या हेतूने आली आणि काहीतरी काय करते ते करण्यासाठी तिने काय करते काहीतरी सेवा करते भगवंतांची. तर भगवंत काय बघतात आहे की ते सेवा बघतात आहे की या जीवाने काय केलेलं एक सेवा केलेली मला काय केलेलं आहे दूध पाजलंय मला म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे तिला सर्वोत्कृष्ट स्थिती दिली आहे आध्यात्मिक जगात. याच कारणाने आपण बघतो की सुखदेव गोस्वामी ही लीला ऐकून हे ब्रह्मवादी स्थितीतून भक्त झालेले आहेत परमहंस झाले ही लीला ऐकून की अहो बकियम बकियम म्हणजे पुत्रा ही कोण आहे बकासुराची बहीण आहे तर अहो बकियम स्तन कालकूटम जिने जिचे स्तन आहे हे कालकूट सर्वात पॉवरफुल विष यांनी लावून आलेली होती. लेभे गतीम धात्री उचितांतोन्यम कमवा दयालुम शरणम ब्रजेन कुठल्या अशा स्वामी कुठल्या अशा स्वामींना मी शरण जाऊ की जो अशा प्रमाण असतो अशा असा दयाळू स्वामी कुठे मिळेल आपल्याला जो स्वतःला मारण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आपल्या आईची स्थिती देत आता धात्री म्हणजे आया काय. तर हे ऐकून सुखदेव गोस्वामी स्वतः परमहंस श्रीमद भागवतम अभ्यास करायला तयार होतात ऐकण्यासाठी आणि नंतर मग भक्तांमध्ये नंतर रूपांतर. तर बेसिकली हा सांगायचा मुद्दा हा होता की भक्तीत थोडीच काय सेवा आहे याची फक्त आयुष्यभर सगळ्या बालकांचा वध केला पण एक छोटी गोष्ट दिली भगवंतांना दूध पाजलं. त्याचप्रमाणे स्वल्प मवस्ते धर्मस्ते त्रायते महतो भयात महतो भयात भय काय आहे सगळ्यात मोठं भय काय जीवाला वारंवार या भौतिक जगात जन्म घेणे जन्म मृत्यू यातून सुटका हे फक्त ते भक्तीची कीर्ती आहे. ही एक कुठल्याच प्रकारची जी सेवा आहे आपण करणार ती कुठे नष्ट होणार नाही बाकी इतर कुठल्याही प्रकारे आपण कितीही कष्ट करू अष्टांग योग मध्ये नाही झाला पूर्ण ध्यान योग तर काय किंवा कर्मयोग कर्मकांड इतर बाकी कुठल्याच प्रकारे आपण काय ही स्थिती प्राप्त करू शकत नाही. तर भक्ती एकच हे आहे या सर्व काही शाश्वत आहे. तर जेव्हा डोळे बंद केल्याने भगवंत डोळे बंद करून झोपलेले पुतना येते आणि भगवंतांना दूध पाजते तेव्हा काय करतात भगवंत त्याचा प्राणवायू पण घेऊन टाकते. तर जेव्हा प्राणवायू घेताना तिचे वक्ष इतक्या जोरात दाबतात भगवंत की ती किंचाळायला लागते पण भगवंत जरी एकडे लहान असतील पण त्यांचे ज्या शक्ती तेवढ्याच आहेत
त्यांचा आकार किती असेल तरी त्यांच्या शक्ती तेवढ्याच आहेत. तिचा जो तिच्या वेदना तिला सहन होत नाही म्हणून ती काय तिच्या मूळ रूपात येते, जो अवाढव्य तिचं राक्षसी रूप आहे. आणि ती तरी भगवंतांनी सोडलेलं नाही त्याचं शरीर. आणि ते भगवंत काय करतात, आपल्या पायाने तिला लाथा पण मारतात. आणि ती त्या वेदना सहन न केल्यामुळे ती बाहेर पळते. जोरात किरचा, इतकी जोरात किरचा करते की सगळ्यांना वाटतं की आपलं आभा कोसळत आहे एवढं. अशा किंकाळून ती काय करते, ती बाहेर पडते. आणि आपलं जे 12 मैल एवढं तिचं शरीराचा आकार आहे, त्या आकाराला भगवंतांना घेऊन ती पळते की सोड मला सोड, एवढं तिला वेदना होत्या. आणि ती कुठे कोसळते तर त्याच परिसरात कंसाचा एक बगीचा असतो, तिथले फळं त्याला सगळ्यात जास्त आवडतात. जो 12 मैलचा जो देह आहे तो हा त्या बगीचाबरोबरच पडतो, त्याचा पूर्ण बगीचा नष्ट होतो. आणि सर्व जे ब्रजवासी यांच्या कांठाळ बसलेला आहे, मेंदू दुखतोय आणि सगळ्यांचे हृदय धडधडायला लागलेलं की एवढा आवाज कसा झाला, सगळे ते तिच्या मागे पळत आणि बघतात की कृष्ण तिच्या शरीरावर खेळतात, कारण ती तर मृत पावलेली आहे. तर पहिले काय करतात रोहिणी आणि यशोदा, की हा हे अमंगल झालेलं आहे की कृष्णाला मारायला एक राक्षसी आली, की त्याचं रक्षण करण्यासाठी वैदिक पद्धती काय आहे, त्वरित काय करतात की कृष्णाला गायीची जी शेपटी असते त्यांनी म्हणजे त्यांच्या शरीरात भोवती फिरवत, आणि पहिल्यांदा गोमूत्राने त्यांना स्नान करत नंतर जे शेण आहे ते पूर्ण त्यांच्या अंगावर लावतात. आणि गायींच्या टाचां म्हणजे टाचांच्या खालची जी धूळ आहे म्हणजे ज्याला म्हणतात ती खूप पवित्र असते, त्यांनी त्यांना त्यांच्यावर ती म्हणजे त्यांच्यावर ती टाकतात. म्हणजे 3 गोष्टी आहेत, गोमूत्र शेण म्हणजे गायीचं शेण आणि ती गोरज यांच्या इतकी पावर आहे. हे झालं, हे सर्व जे आहेत हे वैदिक रूळ आतापर्यंत चालत आलेले आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी हे सर्व मान्य म्हणून आपण बघतो की गायी ह्या किती महत्वाच्या आहेत आपल्या जीवनात, की पूर्ण कुटुंबासाठी समाजासाठी आणि पूर्ण मानव जातीसाठी एवढं किती महत्वाचं आहे. की यांनी काय होत आहे की शाश्वती होते की कुठल्याच प्रकारे अमंगल होणार नाही आता. आणि एक मेन काय होतं, त्यांनी हे केल्यानंतर आचमन करून सर्व जे विविध विष्णू अवतार आहे जे आपल्या विविध अवयवांचं रक्षण करतात ते मंत्र म्हणायला सुरुवात केली आचमन करून, की प्रत्येक जे आपल्या आपले अवयव आहेत त्यांना वेगवेगळे अवतार आहेत. जसं कृष्णगर्भ आहे ते आपल्या बुद्धीचं रक्षण करतात, नंतर गोविंद म्हणजे सांगतात की या माझ्या मुलाचं खेळताना रक्षण करा तर गोविंद रक्षण करतात. असे म्हणजे भरपूर मंत्र आहे. तर त्यांनी कुठले मंत्र म्हणले, अज यांना विनंती केली की तुम्ही यांच्या पायांचे रक्षण करा, जर यांच्या यांच्या हृदयाचे रक्षण करा केशव, असे भरपूर सर्व मंत्र म्हणून त्यांनी काय केलं. आता शेवटचा एक टेस्ट काय आहे, की आता या मुलाने आईचं दूध प्यायला सुरुवात केली तर तो स्वस्त आहे म्हणून यशोदा काय करते, कानाला घेऊन आता स्वतः दूध पाजते आणि काना व्यवस्थित दूध घेत पितोय. ते म्हणाला शाश्वत की आता हा म्हणजे याला सर्व संकट टळलेलं आहे.
त्याचं तो दूध पिणार नाही कुठल्या. तर अशा प्रकारे ही सर्व घटना झाली. तेवढ्यात नंद महाराज आणि इतर गोपकडे येतात आणि बघतात एवढा मोठा देह कुठला आहे, हा एवढी राक्षसी म्हणजे कोण आहे. ते त्वरित काय करतात, ते त्याप्रमाणे आपण बघतो की सापाला मारल्यानंतर त्याने काय करतात, त्याला त्वरित जायला हवं, नाही तर काय होतं त्यात परत तू त्या जिवंत होऊ शकतो तो. ओके, त्याचप्रमाणे राक्षस पण असतात म्हणून ते काय करतात, सर्व गोपगण काय करतात, या राक्षसीच्या पूर्ण अवयवांना काय करतात, कापतात आणि लाकडाने जळून टाकतात पूर्ण शरीर. तर त्यापूर्वी जेव्हा नंद महाराज हा या राक्षसाला बघतात तेव्हा त्वरित त्यांना काय आठवत, वसुदेव. कि वसुदेव हे जरूर महान योगी असतील, महान योगी असायला, नाहीतर त्यांना एवढी दूरदृष्टी कशी असेल. म्हणून त्यांची त्यांना ते आठवतात कशाप्रकारे आपला जो यांची जी चेतावणी दिली होती यांनी, चेतावणी म्हणजे म्हणाल तर एक पूर्व सूचना दिली होती ती खरी ठरली. यांनी सांगितलं होतं की काहीतरी अमंगल होणार आहे आणि हे झालं, त्यामुळे तर थोडे त्यांनी काय केलं, विविध लाकडांनी पुतणेचा देह जाळून टाकला. पण आश्चर्याची गोष्ट काय आहे की पुतणा राक्षस असल्याने तिचा शरीरातून दुर्गंध यायला पाहिजे, पण सगळीकडे सुगंध पसरायला लागला. कुठला, अगुरु टाईप. अगुरु आपण जे आपल्या पूजेसाठी वापरतो की अगुरु गंध, त्याचा वास यायला, त्याचा सुगंध सगळीकडे पसरला. तर सर्व याचा हे कावर, कारण जेव्हा भगवंतांनी या पुतण्याचं दूध पिताना तिच्या सर्व पापकर्मांचा पण नाश झाला. हे माताजी यानंतर तिचा जो देह आहे हा झाला प्युअर, काय झालेला आहे, शुद्ध देह आहे. त्यामुळे कृष्णाचा ज्या ज्यांच्या चरणकमलांची धूळ घ्यायला योगी तप करतात, भक्त सर्व सदैव तत्पर राहतात की कधी मिळा, ही काय आहेत भगवंत या राक्षसीच्या अंगावर खेळत होते. त्यामुळे हे खूप काय म्हणत आश्चर्यकारक गोष्ट आहे की अशा राक्षसीला हे स्थान प्राप्त ही लीला बघायला मिळाली. म्हणून एक आपले शुक्रदेव असं म्हणतात की भगवंत इतके दयाळू आहेत की आपण विचार काय की पूतना लोक बालग्नी राक्षसी रुधी आसना जिघांशयापि हरये स्तनम दत्वाप सद्गती. तर हिने भगवंतांना मारण्यासाठी आले तरी तिला धात्री म्हणून बनवलं, दूध पाजलं, दूध देण्याचा त्याचा हेतू होता विष द्याय. तर विचार करा किम पुन्हा श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने यच्छन प्रियतमं किमनु रक्तास्तन मातरो यथा. तर इतर गायी किंवा वरिष्ठ ज्या गोपी आहेत ज्यांनी कृष्णाला आतापर्यंत दूध भाजलेलं आहे त्यांना काय स्थिती देणार भगवंत, मी ते प्रेमाने दूध देतात. सर्व गायी तत्पर आहे की मी कधी माझं दूध कधी मिळणार, आणि सर्व वरिष्ठ गोपी तर यांना भगवंत काय कुठली स्थिती देणार, म्हणजे काय देणार की अशा राक्षसीला त्यांनी धात्री बनवलेलं आहे. पदभ्याम भक्त हृदयस्थाभ्याम वंदाभ्याम लोकवंदित अंगम यस्या समाक्रम्य भगवान अपि तत्स्तनम यातु धानी अपि सा स्वर्गम अवाप जननी गतिम कृष्ण भुक्त स्तन क्षीरा किमु गाव अनुमात्रा. कि या ज्या स्त्रिया आहेत, या ज्या वरिष्ठ गोपी आहेत आणि या ज्या गायी आहेत यांनी ज्यांच्याकडे कृष्ण स्वतः बळून आतुरतेने आणि प्रेमाने यांचं दूध पितो आहे यांना म्हणजे भगवंत निश्चितच यापेक्षा जास्त चांगली स्थिती देतील आणि चांगलं प्रेम देतील, यात काहीच शंका नाही आहे. मला कशी त्यानंतर जेव्हा
नंद महाराजांनी आणि सगळ्या गोपगणांनी पुतण्याचा जो देह जाळून टाकल्यानंतर तेव्हा परत नंद महाराज पहिल्यांदा येतात तेव्हा काय करतात, धावा देऊन देत कृष्णाला कडेवर घेतात आणि त्याचा त्याचा डोक त्यांच्या केसांचा वास घेतून देत हेड टू स्मेल द हेड म्हणजे पूर्वी असं जे असतात आणि ते खूप आनंदित होतात की कृष्ण आता काय सेफ आहे. आणि ही कथा पुतण वध कथा संपताना सुखदेव गोस्वामी एक श्लोक म्हणतात की यत एतन पूतना मोक्षम यत एतत पूतना मोक्षम कृष्णस्यार्भकम अद्भुतम शृणुयात श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिम. की जो कोणी हा जो पूतना वध आहे हा श्रद्धापूर्वक ऐकतोय आणि भगवंतांबद्दल भक्ती म्हणजे भगवंतांबद्दल श्रद्धा आणि भक्ती ठेवून हा जो ही जी लीला ऐकतोय भगवंतांची जी बाल लीला आहे स्वरूप पहिली त्याला काय नक्की या गोविंद म्हणजे गोविंदांबद्दल आसक्ती निर्माण झाली. हे काय दिलेलं एक वचन कारण त्याला भगवद्गीतेचे आधी काय असते ते आपलं फलश्रुती. तर ही जी फलश्रुती काय भगवंत पुतणाबद्दल ऐकण्याची आपल्याला गोविंद बद्दल आसक्ती निर्माण होईल. अशाप्रमाणे हा सहावा अध्याय इथे संपतो. आपण सातवा अध्याय पुढच्या क्लासमध्ये. हरे कृष्ण.